ये आपली रिच क्रिएशनची ज्वेलरी आहे, ही सगळे हँडमेड ज्वेलरी आहे आणि उत्तम क्वालिटी आणि रिजनेबल रेट. काजू काजू आहे, मालवणी वडेपीठ आहे बघू शकता, आणि मसाले आहेत. पराठाचं स्टफिंग आहे याच्यामध्ये, पराठा ठेवा आणि हलकं आणि ओपन करा तुमचा पराठा, रेट स्टिक नाही होणार काय नाही. वा खूप छान गोड आहे, आणि तो आपला देवगड हापूस आहे जो गोड आहे, बिना केमिकल राहित आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवतो आपला देवगड हापूस असतो. हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर, आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोरिवली वेस्टमध्ये आहोत, श्री साई गणेश एक्झिबिशन फेम ग्राहक पेठ आज आपण ह्या ठिकाणी कवर करणार आहोत आणि तुम्हालाही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे. हे एक्झिबिशन कुठे आहे, इथला ॲड्रेस काय आहे आणि इथला वेळ काय आहे, सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. फेम ग्राहक पेठ ह्या ठिकाणी आज आपण एक्झिबिशन बघणार आहोत आणि समोरच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, समोरच आहे गार्डन आणि ह्या बाजूलाच आहे एक्झिबिशन. तर आज जाऊन आता आपण बघूया. आणि ह्या ठिकाणी आयोजक आहेत प्रवीण काका वाडकर, तर ते आपल्याला ह्या ठिकाणची जरा माहिती सांगतील आणि ॲड्रेससुद्धा आपल्याला सांगतील. स्वागत आहे साहेब आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार साहेब, सगळ्यांना नमस्कार आहे. मी प्रवीण वाडकर, आयोजक श्री साई गणेश एक्झिबिटर्सच्या माध्यमातून फ्रेम ग्राहकपेठ भरवलेली आहे. बोरवलीला वेस्टला ग्राहक भाटिया हॉल आहे जो सावरकर गार्डनच्या बाजूला आहे, तिकडे एक भव्य अशी ग्राहकपेठ भरवलेली आहे. आपण नक्की ते 14 तारीख ते 18 तारीखपर्यंत साधारण सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपण त्याचा सहभाग घेऊन तुम्ही त्याच्यानंतर जास्तीत जास्त खरेदी करू शकता. आणि एकदा नक्की तुम्ही आमच्या ग्राहकपेठेला आपण भेट द्या आणि तिकडे काय काय आहे ते पण आपण ऐकू शकता, बघू शकता, लोकांशी बोलू शकता, संवाद करू शकता. धन्यवाद. थँक्यू. आणि इथून आता आपण सुरुवात करणार आहोत, एंट्री करणार आहोत इथून आता आपल्याला, आणि काका आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला माहिती देतील. तर आपण आता हा पहिला स्टॉल बघतो या ठिकाणी. कागदापासून आणि बांबूपासून बनवलेले आहेत प्रोडक्ट बघू शकता तुम्ही. युनिक आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. हे रिसायकल्ड कॉटनने बनवलं आहे, म्हणजे कॉटनच्या चिंद्या ज्या असतात त्याला रिसायकल करून त्याच्याने आम्ही प्रॉडक्ट बनवतो. वा सुंदर. हे बुक्स आहेत आणि हे म्हणजे याची मार्केटमध्ये किंमत आहे 300 ते 5000 पर्यंत, पण माझी 100 रुपये बसून, म्हणजे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. आणि माझं इथे स्टॉल लावण्याचं हेतू हे आहे की मला रिसेलर्स बनवायचे. वा हे बरेच प्रॉडक्ट्स आहेत, असे बुक्स आहेत, डायरीज आहेत, गिफ्ट सेट्स आहेत. थँक्यू. ग्राहकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता आपण या ठिकाणी बघतोय चादर बेडशीट, जयपूरच्या बेडशीट आहेत बघू शकता तुम्ही, सुंदर आहे, छान. कशी दिली एक बेडशीट? 800 डबल किंग साइज बेड. अच्छा डबल आहे. स्वतः त्यांनी घरी बनवलेले आहे, मॅडम स्वतः बनवतात. हँडमेड वस्तू आहेत बनवले, सर्व त्यांनी हाताने केलेले, बघा हाताची कलाकृती बघू शकता तुम्ही, खूप छान. कितीला आहे मॅडम? 900 रुपये. 1500 बघू शकता, खूप छान आहे. थँक्यू.
फक्त आपण इथे तांबे पितळची वस्तू बघतोय होऊ शकता चकलीच्या सोऱ्यापासून एक चकली आरामात होतो आपण बसल्या मुलांना लागतो ते पण बनवू शकतो. अच्छा हा इडली पात्र ही भातुकलीची भांडी बघू शकता. छोटा कुकर आहे छोटी इस्त्री आहे पेपर वेट म्हणून यूज करू शकतो मध्ये पेपर पिन स्क्रीन. अच्छा वा वा छान सुंदर एकदम. डायनिंग टेबल सुद्धा आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लहान मोठी साईज लहान बनवलेले आहे. अडकती म्हणतात तुम्ही बघू शकता ते पण आता पाहायला मिळते पण पूर्वीच्या पद्धतीचे ओपन करायचं कितीला आहे हे 2050 लॉक पण आहे. थँक्यू. आता अजून आपण थोडस पुढे जाऊन बघूया मला आपल्याला बरंच कव्हर करायचं आहे. या ठिकाणी बरेच स्टॉल आहे कपडे सुद्धा आहेत या ठिकाणी बघू शकतो तुम्ही कुर्ती. आता आपण या ठिकाणी बघतो हा जयपुरी कॉटन मध्ये. अच्छा जयपुरी कॉटन मध्ये आपण आता ह्या ठिकाणी कुर्ती बघतो. काय ही कुर्ती कशी दिली शॉर्ट कुर्तीज आता आपण बघितली 550 पासून स्टार्टिंग आहे. वा वा छान. आणि बरेच व्हेरायटी आहे तुम्ही बघू शकता कलर पण बघू शकता तो छान आहे शॉर्ट आणि फुल पण आहे दोन्ही प्रकारे तुम्हाला ह्या ठिकाणी कुर्तीज मिळेल दोन्ही प्रकार. वा वा छान. हे कितीला आहे ना 600. थँक्यू. दोन्ही बाजूला असे स्टॉल आहेत बघू शकता तुम्ही एक एक आपण कव्हर करूया. आपण अगरबत्तीच्या स्टॉलवर आलोय. हा काकी काय नाव तुमच्या स्टॉलचं आहे? गिरिजा जोशी. वा वा. आणि आता आपण या ठिकाणी अगरबत्ती बघतोय सगळे पंढरपूरचे प्रोडक्ट आहेत. आणि हे कापूरदाणी कापूरदाणी बघितले आता हे कशी दिली 180 रुपये. वा त्याच्यामध्ये कापूर ठेवायचं इलेक्ट्रिक आहे बघू शकता. अशा सुवर्ण 1500 रुपयाचा हे पंचधातू पासून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 यंत्र आहे गणपती आहे श्री यंत्र आहे आणि लक्ष्मी यंत्र आहे. यामध्ये यामध्ये दिवा लावायचा आणि हा आत ठेवायचा त्याच्यावर तुम्ही प्लेट ठेवायची आणि भिंसेने कापूर काढायचं. युनिक पद्धत आहे खूप छान. थँक्यू. आपण आलो पुढच्या स्टॉलवर. ह्या ठिकाणी सुद्धा ड्रेस आहे. काय काय पाहायला मिळेल आज आम्हाला या ठिकाणी? आजपासून मीनाक्षी आहे माझ्या ब्रँडचं नाव. तिथे तुम्हाला लखनौ चिकन स्टॉल मिळेल. त्यामध्ये फ्रॉक आहे माझ्याकडे शॉर्ट टॉप आहे लॉंग टॉप आहे त्याच्याकडे आहे.
थँक्यू आणि ह्या बाजूला आपण आता पापड बघतोय त्याला पापड कसे दिले अच्छा हिरवा ठेचा स्पेशल 200 ग्राम आहे 70 अच्छा एकच आहे बघू शकता तुम्ही तो मोठा स्टॉल आहे आणि पुढेही आपण पाहणार आहोत आणि बरेच व्हेरायटी आहेत पापड मध्ये साबुदाणा पापड सुद्धा आहे कितीला आहे 70 रुपये कोणतेही घ्या 70 रुपये थँक्यू आपण ह्या ठिकाणी काजू आहे मालवणी वडेपीठ आहे बघू शकता आणि मसाले आहेत लाल तिखट पावडर सुद्धा या ठिकाणी बघू शकता घावणे पीठ सुद्धा आहे मला घावणे पीठ आहे मालवणी वडापीठ आहे आंबोळी पीठ आहे काजू आहे कोकम तेल आहे मुतियाल आहे कोकम सरबत आहे काजू पावडर सिरप आहे बरेच व्हेरायटी आहेत आपल्याला आपण इथे ह्या ठिकाणी पाहू शकता तांदूळ आहे थँक्यू आपण ह्या ठिकाणी ज्यूस पाहतोय कोणकोणते ज्यूस आहे लाल पेरू आहे अच्छा लाल पेरू हर्बल डिलाइट मध्ये लेमन जिंजर तुळशी पुदिना आणि आवळा आहे मसाला कोकम आहे त्याच्यामध्ये मसाला आहे आणि कोकमचा क्रश टाकलेला आहे आणि हे शुगर फ्री हर्बल डिलाइट आहे फक्त साखर द्यायची आहे त्यामध्ये बाकी आवळा लेमन जिंजर आणि तुळशी पुदिना आहे हे शुगर फ्री पेरू आहे डायबिटीस वाल्यांचं आणि हे पहिली पण नाही थँक्यू धन्यवाद आणि आता आपण ह्या ठिकाणी बघतो रिच क्रिएशनचे आपण ज्वेलरी या ठिकाणी पाहतोय तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं की आपण एक सपना ताईंचा आपण व्हिडिओ बनवला होता रिच क्रिएशन म्हणून तर अशा पद्धतीने त्यांनी ह्या ठिकाणी आता ह्या ताईंनी स्टॉल लावलेले आहे तो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण हा व्यवसाय करू शकता आणि थोडीफार माहिती देतील ताई आपल्याला नमस्कार मी अक्षता समय मी रिच क्रिएशनची रिटेलर आहे ही आपली रिच क्रिएशनची ज्वेलरी आहे ही सगळी हँडमेड ज्वेलरी आहे उत्तम क्वालिटी आणि रिजनेबल रेट आणि हा व्यवसाय ह्याच्यामध्ये काही शून्य इन्व्हेस्टमेंट आणि आपण हा व्यवसाय करू शकता रिसेलर कंपनीला जॉईन होऊन कंपनीचे एक सदस्य बनून रिच क्रिएशनची मी पण आज गेली 4 वर्ष रिच क्रिएशनला जॉईन होऊन हे स्टॉल लावून असा छान उद्योग करते आणि सगळ्यांपर्यंत आपली ज्वेलरी पोहोचते बघू शकता तुम्ही कानातली खूप सुंदर आहे कशी दिली ताई मी हे 50 रुपये आहेत 50 रुपयापासून आपल्याकडे 50 रुपयापासून ते 500-1000 रुपयापर्यंत आपली सगळी ज्वेलरी असते आपल्याकडे मायक्रो प्लेटिंग पण 1 ग्रॅम पॉलिश मध्ये पण मंगळसूत्र वगैरे मिळतात हे बघा हे फक्त 1000 रुपये वा सुंदर छान स्वस्त आणि मस्त प्रत्येक बरेच प्रकार आहेत ज्वेलरी थँक्यू स्वामी समर्थ ह्या बाजूला आपण बघतोय लेगीज ड्रेस आहे सगळं लेडीज गार्मेंट्स मध्ये आहे मी सगळं स्टिच गार्मेंट अच्छा अच्छा म्हणजे प्लाझो सेट वेस्टर्न कुर्तीज दुपट्टा सेट वेस्टर्न टॉप पॅन्ट स्ट्रेचेबल पॅन्ट आणि माझं स्टार्टिंग रेंज 350 स्टार्टिंग आहे आणि 3500 पर्यंत वा सुंदर छान आपण ह्या ठिकाणी काचीची वस्तू बघतोय भांडी आहेत काही नमस्कार या काचीच्या भरपूर ग्लासच्या वस्तू आहेत आणि आमची रेंज 200 रुपयापासून 4000 पर्यंत आहे आणि खूप मल्टीपर्पज नॉव्हेल्टी आयटम्स गिफ्ट आयटम आर्टिकल्स पण आहेत पण ऍक्च्युली देवासोबत गेले नव्हतं पण आहे फक्त शोपीस नाही हो बघू शकता इथे काचेची पंती सुद्धा आहे पूर्ण भरपूर ग्लास
अच्छा आला तो नक्की भेट दे. थैंक यू. आपण जरा पुढे जाऊ थोडा अजून स्टॉल पाहूया. आपण इथे हार बघतोय. ताई हे कसे हार दिले? 1350 बघू शकता. खूप सुंदर असा नेकलेस आहे. छान. ह्या ठिकाणी साड्या आहेत बघू शकता. कॉटन सिल्क कोणकोणत्या? कलकत्ता हँडलूम साडी, साऊथ साडी. आता एखादी प्राइस समजू शकते? प्राइस साड्यांच्या बरेच कलर आहेत आणि ह्या ठिकाणी पण आहे बघू शकता. छान आहे. थँक यू. ह्या ठिकाणी आता आपण बॅग बघतोय. मॅटीच्या बॅगा आहेत आणि वारली प्रिंट केली. अच्छा. रेक्झिन नाही, रेक्झिन फाटत. हे मॅटीचं असल्यामुळे तुम्हाला 4-5 वर्ष टिकता येतं. कशा दिल्या आहेत पाठीमागे? ही 400 वाली आहे. बॉक्स फोल्डिंग आहे. त्याचा छोटासा असा बॉक्स तयार होतो. अच्छा. बाकी स्लिंग बॅग आहे. अच्छा, फोल्ड करून सुद्धा असं ठेवू शकता. बघा किती छोटी होते. बघा तुम्ही फोल्ड करून सुद्धा. वा वा खूप छान. हा बघा, कुठेही बाहेर तुम्ही गेलात तर ही कॅरी करू शकता. आणि खूप छान आहे बघू शकता. आणि वॉशेबल आहे. वा वा, स्वस्त आणि मस्त. खूप छान. थँक यू. अच्छा, बरेच कवर सुद्धा आहे. धन्यवाद. या ठिकाणी आता आपण नेकलेस बघतोय. बरेच प्रकारचे नेकलेस आहे. थँक यू. स्वागत आहे ताई तुमच्या आठवणी कोकणातील या चॅनलवर. नाव सांगा. नमस्कार. कसे दिले रे? अच्छा, इथे रेट लिहिलेले आहे एका लाईनीमध्ये बघू शकता. खूप सुंदर. बांगड्या सुद्धा आहेत. बांगड्या पण 450-500 या रेंज पर्यंत थोडे आहेत. त्याच्यानंतर असे तनमणी वगैरे आहेत. तनमणी कसे दिले? तनमणी तनमणी पण 950 पासून स्टार्टिंग. थँक्यू. आपण ह्या ठिकाणी बघतोय. सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे हा. अच्छा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. ज्या गरीब बायका ज्या होतकरू असतात त्यांच्या घरोघरी हे व्यवसाय चालतात आणि ते घरी ते बनवतात आणि सरकार त्यांना मदत करत की मार्केटमध्ये येऊन त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी केंद्र सरकार मदत करत असत. वा छान छान. सगळे हाताने बनवले? हाताने बनवले. सगळ्या घरोघरी बायका बनवले. थँक यू. आता आपण ह्या ठिकाणी सावंतवाडी खेळणी बघतोय. सावंतवाडीची खेळणी. हा, सावंतवाडीची खेळणी. सर्व लाकडी वस्तू आहेत बघू शकतो. सगळ्या टेबल विडे आहे. भातुकलीची खेळणी आहे. भातुकली खेळणी सुद्धा आहे. पिसणे आहे. चॉपिंग बोर्ड आहे. चागवानी लहान मुलांची खेळणी आहे. थँक यू. एखादी रिंगची किंमत सांगा. कितीला? 150. खूप छान छान. थँक यू. हा हा. ह्या ठिकाणी आता आपण मॅक्सी वगैरे बघतोय. कॉटनचे आहे. मग कॉटनचे आहेत बघू शकता. छान. कशी दिली? 250 पासून. अच्छा अच्छा, 250 पासून स्टार्ट आहे ते 800 पर्यंत बघू शकता तुम्ही. बरेच कलर आहेत आणि बरेच व्हरायटी आहेत. थँक्यू. सगळ्या टाईपचे. वा,
आता आपण या ठिकाणी ड्राय फ्रूट्स बघतोय. फ्लेवर काजू देवगड फ्लेवर काजू सुपर बाजार. वा बघू शकता याच्यावर प्राइस सुद्धा लिहिलेली आहे. सगळे कोकणातले प्रोडक्ट आहे. थँक्यू. आवळ्यापासून जो 16 प्रकारचे पदार्थ आम्ही बनवतो. हा त्याच्यानंतर हा आता हे आवळा बुस्टर बनवलेला आहे. इम्युनिटी बुस्टर. की आज आपण चहा पण आपला ऍसिडिटी होतो पण ह्याच्यामध्ये आवळा पावडर, सुरखा पावडर, तुळशी पावडर, लेमन ग्रास पावडर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक पावडर टाकून हे बनवलेलं आहे. जसं आपण चहा पावडर टाकून चहा उकळून घेतो तसं हे चहासारखं उकळून प्यायचं आहे. जर तुम्हाला स्वीटनेसपणा हवा असेल तर गुळ टाकायचं, अन्यथा त्याच्यामध्ये हनी म्हणजे मध टाकली तरी चालू शकतो. कुठून आलात तुम्ही? पालघर मधून. पालघर. थँक्यू. अशी दिसतील काय सगळे वेगवेगळे असे काजळ आहेत. हे सगळे असे वेगवेगळे काजळ आहेत. ब्लॅक, ब्राऊन, ब्ल्यू वगैरे क्रीम आहेत. सगळे वेगवेगळे शॅम्पू, फेस वॉश वगैरे, साबण वगैरे आहेत. सगळे असे क्रीम आहेत. सगळे असे क्रीम किंवा हे जेल वगैरे आहे. व्हिटॅमिन सी जेल वगैरे असे सगळे. धन्यवाद. ज्यूस बघतोय आता आपण. सुक्या मिल्काची सरबत आहे. बेस आहे आवळा बेस आहे. महत्वाचा म्हणजे याच्यामध्ये आवळा बेस आहे. आणि जवळजवळ सुटपल्या ही कंपनी 75 वर्ष झालेली आहे. ते मराठी माणूस आहे. मराठी माणसाला उपयोग आहे. आता त्यांनी फ्रीजमध्ये पण काढलेलं आहे. कोकम तुळशी जिरा हा शक्यतो कुठे मिळत नाही. कोकम सरबत मिळतं तर कोकम जिरा मिळतो. कोकमामध्ये तुळस घातलं अशा प्रकारचं. वा छान. धन्यवाद. या ठिकाणी गावठी तांदूळ सुद्धा आहे. उकडे तांदूळ आहे आणि मसाले पण आहे. बघू शकता तुम्ही. फणसाची भाजी देखील आहे. कशी दिली? 75. वा. काजू सुद्धा आहे. बघू शकता तुम्ही. पापड आहे. कोकम आहे. काळा गुळ हा वेगळा प्रकार आहे. काळा गुळ कसा हा पॅकेट? 100 रुपया वापरतो तो काळा गुळ. आणि ह्या ठिकाणी मसाले सुद्धा आहे. थँक्यू. घरगुती आहे. सर्व घरगुती आहे. घरगुती आहे. आपण घरी बनवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या, पापड, चटण्या आहेत. म्हणजे जे घरी लागतं आपल्याला ते सगळं. थँक्यू. बघा रोटी बनवाय मशीन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रातायची गरज नाही. गोळा ठेवा आणि प्रेस करा. एका सेकंड मध्ये रोलिंग होतं. 45 सेकंड मध्ये फुलका येतं. त्याच्यामध्ये तुम्ही आलू पराठा, पुरणपोळी, चपाती, खाकरा, पापड, डोसा, थेपला, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी सर्व बनवू शकता. त्याच्यामध्ये भाजी बी तुम्ही शलो फ्राय करू शकता. तेल तू खावाय तर खावा, नाही तर विदाउट आहे. त्याच्यामध्ये एक आलूचं स्टफिंग करा, आलू पराठा बनवा. पुरणपोळीचं स्टफिंग करा, पुरणपोळी बनवू शकता. तुमचा पराठा रेडी. स्टिक नाही होणार काही नाही. कितीला आहे? 3500. MRP 4500. 1000 रुपये डिस्काउंट. 3500 भेटेल. धन्यवाद. एक्सचेंज मध्ये तवा, कढाई, फ्राईंग पॅन, डोसा तवा, चपाती तवा, बिड्याचा तवा आहे तवा. याच्यावर तुमचा डोसा, चपाती, परोटा, भाकरी, कुलाची पोळी, धावण्यामुळे अंग दुखतं, पाय दुखतं, पायाला म्हणजे त्या हाताला गोळ्या तर आईन मिळते. आणि हा पूर्ण शिजन आहे आपल्याकडे. आता घरी जाऊन ब्रेड पोझिशन डायरेक्ट वापरायला चालू. धन्यवाद. आणि ह्या ठिकाणी आता आपण देवगड हापूस आंबा बघतोय. काही काही कसे दिले ते आंबे? अच्छा, खूप छान. पण ते केमिकल विरहित आहे. अच्छा. आपल्या स्वतःच्या बागा असतात, त्याच्यामधून आपण म्हणजे ज्यांची बाग आहे ती आपण विकत घेतली जाते. त्यातून ते आंबे काढले जातात आणि ते आंबे आपल्या घरीपर्यंत, आपल्या ग्राहक पेठेपर्यंत पोहोचवले जातात. वा वा, छान छान. बघू शकता आंबे. होय होय, सुंदर आहे. कापून वगैरे तुम्हाला देते. जरा टेस्ट करा आज.
बघा टेस्ट सुद्धा तुम्ही करू शकता या ठिकाणी आलात तर. मी सुद्धा पहिल्यांदा आंबा टेस्ट करतोय ह्या वर्षीचा आणि ते इथे फेस्टिवल मध्ये येऊ का सर? वा खूप छान गोड आहे. आपला देवगड हापूस आहे जो गोड आहे बिना केमिकल राहित आहे लोकांपर्यंत पोहोचवतो आपला देवगड हापूस असतो. खूप छान, तुम्ही नक्की या आणि देवगड ते हापूस घ्या. थँक्यू. पोप चिप्स ह्या ठिकाणी ह्या स्टॉलवर आलोय आणि फणसाचे दोनशे रुपये पाव आणि हे पिकलेल्या केळ्याचे वेफर्स आहे हे 120 रुपये पाव आणि हे तिखट बनाना वेफर हे 80 रुपये 300 ग्राम. आणि या ठिकाणी ही दादा आहे त्यात आपल्याला शेवटचं माहिती देतील. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ पडते. मी श्री साई गणेश एक्झिबिशन व फेम ग्राहक पेठ याचं आयोजक आहे. भाटिया हॉल बोरीवलीमध्ये आम्हाला खूपच चांगला जेवढे पण एंटरप्रेनर्स आहेत नवे एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्याकडनं आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमचे आम्ही जसं जाहीर केलं जवळपास एका आठवड्याच्या आतमध्ये सगळे 70 स्टॉल बुक झाले. त्याच्याऐवजी सर्वात पहिला आमचा अनुभव असा म्हणजे ह्युंडाईसारखी मोठी कंपनी आमच्याकडे एक्झिबिटर म्हणून आली. त्यासाठी पण आम्हाला फार काय प्रयत्न करावा नाही लागलं कारण यांना माहिती आहे की श्री साई गणेश हे गेले 20 वर्षापासून आयोजन करते एक्झिबिशन. तर आमच्या इकडे लोकांचा सेल इतका होतो की त्यांना माहिती फुटफॉल खूप असतो तर लोकांना प्रत्यक्षपणे जे गाडी आहे ते अनुभव करता येईल. त्याच्याशिवाय आमच्याकडे आज गेल्या 20 वर्षापासून जे गाळाधारक आहेत ते सगळे बहुतांश 80% हे मराठी उद्योजक आहे. टायमिंग आहे 11 ते 9. भाटिया हॉल. धन्यवाद. सो आज आपण ह्या ठिकाणी श्री साई गणेश फेम ग्राहक पेठ आज या ठिकाणी आज फेस्टिवल पाहिलेलं आहे आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही नक्की या आणि ह्या ठिकाणी भेट द्या. सर्व प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि आपण बरेच कवर केलेले आहे. तेवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.